नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा किंवा भाऊबीज असो किंवा कोणताही अवसर असो, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या भावाला ओवाळता, तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण करता, त्यावेळेला भावाच्या कपाळी गंध लावताना किंवा कुंकू लावताना तुम्ही कोणत्या बोटाचा वापर करता, किंवा शास्त्रानुसार भावाला गंध लावताना, भावाचं औक्षण करताना कोणत्या बोटाचा वापर करणं गंध लावण्यासाठी योग्य आहे, ते आपल्या भावासाठी शुभ ठरणार आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल केला ना, तर या व्हिडिओमध्ये शास्त्रानुसार आपल्या भावाचं औक्षण करताना कोणत्या बोटाने आपण गंध लावला तर ते भावासाठी शुभ ठरणार आहे, त्याचे काय प्रभाव तुमच्या भावाच्या आयुष्यावर पडणार आहेत, त्याचे काय परिणाम तुमच्या भावाच्या आयुष्यात होणार आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सणवार, व्रत, वैकल्य, उपवासाबद्दलचे जे कोणते माझे व्हिडिओ असतात त्यामध्ये माझं आवर्जून एक सांगणं असतं, ते म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये पिढ्यान पिढ्या, तुमच्या कुटुंबामध्ये पिढ्यान पिढ्या ज्या चालीरीती चालत आलेल्या आहेत, ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या फॉलो करणं तुमचं असू द्यात किंवा माझं असू द्यात, लग्न झाल्यानंतर आपलं ते प्रथम कर्तव्य आहे, त्या आपण फॉलो करणं आणि पुढे चालू ठेवणं याला आपण प्राधान्य द्यायला हवं। पण त्याबरोबर समजा तुम्ही कधी व्हिडिओमध्ये का एखाद्या गोष्टी ऐकल्या, तुम्हाला त्या पटल्या किंवा कुठे वाचल्या तुम्हाला त्या पटल्या, तर तुमच्या रूढी परंपरा फॉलो करत करत ही गोष्ट तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, पण तुम्ही तुमच्या घराण्यातल्या पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा सोडायच्या आणि यूट्यूबवर ऐकलेली माहिती किंवा गुगलवर वाचलेली माहिती किंवा कोणीतरी सांगितलं त्या गोष्टी फॉलो करायच्या, हे पूर्णपणे चुकीचं आहे। आपल्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, त्यामध्ये मी सुद्धा आले आणि तुम्ही सुद्धा आलात, त्याच्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं ते चुकीचं आहे असं नाही, ते सुद्धा योग्यच आहे। पण आज आपण या व्हिडिओमध्ये शास्त्रानुसार काय सांगितलं गेलेलं आहे ते बघणार आहोत। आणि हो, तुमच्या जर लक्षात राहिलं किंवा चला मला ही माहिती कळाली आहे आणि तुमच्या घरातल्यांना तुम्ही सांगितली, ते पण म्हणाले की हो, घरातली मोठी मंडळी हो बरोबर आहे, शास्त्रानुसार असेल तर नक्कीच आपण हे बदल करू शकतो, तर तुम्ही आवर्जून या गोष्टी करा। कारण बघा, आपल्या भावासाठी असेल किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी आपण किती उपाय, तापाय, सेवा, पारायण गोष्टी करत असतो की त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी। आणि मग ह्या काही गोष्टी कळाल्या की चला आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये ही हा जर बदल केला तर आनंद येणार असेल, तर काही गोष्टी करायला काय हरकत आहे। आपण हिंदू धर्मीय लोक सहिष्णू असतो, धार्मिक असतो, पूर्वापार चालत आलेल्या परंपरा रिवाज नेमाने पाळतो, आपल्या धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे। मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत जे 16 संस्कार केले जातात त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे। संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणणं असो किंवा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा लावणं असो, एखादी शुभ वार्ता समजली की देवापुढे दिवा लावून साखर ठेवली जाते। हो, मी अगदी लहानपणापासून ही गोष्ट माझ्या घरात बघत आलेली आहे आई आजी करताना, आणि अजूनही कधी कधी लक्षात आलं तर मी सुद्धा ही गोष्ट करत असते। तुमच्या घरात केली जाते का? नक्कीच आठवा। देवाची नित्यपूजा झाल्यानंतर निरांजनाने ओवाळून उदबत्ती, कापूर लावला जातो। एखादं मूल जन्माला आलं की 11व्या किंवा 12व्या दिवशी नामकरण केलं जातं। नामकरण करताना पाळण्याची सुद्धा पूजा केली जाते। मग बाळाला आईला औक्षण केलं जातं। नंतर जावळ काढणं असो, वाढदिवस साजरा करत असताना असो, किंवा भाऊबीज, राखी पौर्णिमा किंवा अजून कोणता अवसर असो, त्यावेळेला आपण औक्षण करतोच करतो आणि औक्षण असतंच असतं। औक्षण जे आहे ते दोन पद्धतीचं असतं। दोन पद्धतीचं म्हणजे कसं? एक तेलवात आणि दुसरी फुलवात। आपला जो सकाळचा व्हिडिओ आहे ना तो बघू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे। फुलवात, फुलवातीमध्ये आपण तूप घालतो। आता बरेच जण तर काय करतात, मी असं बघितलेलं सुद्धा आहे की देवासमोर जो आपण तेलाचा दिवा लावतो ना, ज्याच्यावर आपण काच ठेवतो, तो अख्खा तशाचा तसा दिवा उचलतात आणि तांबणामध्ये ठेवतात आणि त्याने औक्षण करतात, त्याने ओवाळतात। तर कधीच असं करायचं नसतं, औक्षण करताना नेहमी तांबणामध्ये निरांजन ठेवावं, त्या निरांजनामध्ये तेल टाकावं, लांबक्या 2 वाती घ्याव्यात, त्याची 1 वात बनवावी आणि याने भावाला ओवाळावं, किंवा ज्याला कोणाला तुम्ही औक्षण करताय तर त्याला याने ओवाळावं। कारण मनुष्याला तेलाने ओवाळलं जातं, तेलवातीने ओवाळलं जातं, आणि देवांना हे तुपाच्या निरांजन म्हणजे
तूप आणि फुलवात याने ओवाळलं जातं किंवा देवांची आरती केली जाते. देवांची आरती कधीही तेलाने आणि लांब वातीने केली जात नाही. देवांची आरती करताना नेहमी निरांजनामध्ये फुलवात, त्याच्यामध्ये शुद्ध गायीचं तूप टाकलं जातं आणि त्याने देवांना ओवाळलं जातं, औक्षण केलं जातं त्यांचं किंवा त्यांची आरती केली जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कारण बरेच जण काय करतात की कधी माणसांना ओवाळण्यासाठी तुपाचं निरांजन घेतात, कधी देवांना ओवाळण्यासाठी तेलाचं निरांजन घेतात. असं करायचं नाही. बघा, तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता, पण अगदी पिढ्यान पिढ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या चालत आलेल्या आहेत आणि शास्त्रात सुद्धा असं सांगितलेलं आहे. आणि माझं मी म्हणजे घरचं सांगते, आता माझी आजी जवळजवळ 83-84 वर्षाची आहे. माझी आईनं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की देवाची आरती किंवा देवाला ओवाळायचं असेल तर तूप आणि फुलवात, आणि माणसांना ओवाळायचं असेल तर लांबकी 2 वातींची 1 वात आणि तेल. माझी आजी म्हणते की ती जेव्हा लहान होती तेव्हापासून ती तिच्या आईला करताना हेच बघते, आणि माझी आजी लहान असताना जेव्हा तिची आजी होती ना, तर तेव्हासुद्धा ती माझ्या आजीच्या आईला हेच सांगायची की देवांना फुलवातीने आणि मनुष्याला तेलाने. म्हणजे अगदी 3-4 पिढ्यांपासूनचं मी तुम्हाला प्रत्यक्ष असं सांगत आहे की हे चालत आलेलं आहे. तुम्हाला जर पटलं तर नक्कीच तुम्ही करू शकता, नाही पटलं तर सोडून देऊ शकता. शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा एखादी बहीण गंध लावण्यासाठी योग्य बोटाची निवड करते तेव्हा तिच्या भावाच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. आणि जर बहीण लहान असेल आणि भाऊ मोठा असेल, बघा बहीण लहान असेल आणि भाऊ मोठा असेल, तर त्या लहान बहिणीने आपल्या मोठ्या भावाला औक्षण करताना किंवा राखी बांधताना आपल्या करंगळी शेजारील जे आपलं बोट आहे, रिंग फिंगर ज्याला म्हटलं जातं, त्याने आपल्या भावाला गंध लावायचा आहे. आणि जर बहीण मोठी असेल आणि भाऊ लहान असेल तर त्या बहिणीने आपल्या लहान भावाला गंध लावताना अंगठ्याने त्या भावाला गंध लावायचा आहे किंवा कुंकू लावायचा आहे. असं केल्याने त्याच्या जीवनामध्ये भावाची प्रगती होते, तो प्रत्येक कामात यश मिळवतो आणि निर्भय सुद्धा होतो. म्हणून मोठा भाऊ असेल तर रिंग फिंगरने आणि लहान भाऊ असेल तर आपल्याला अंगठ्याने भावाला गंध किंवा कुंकू औक्षण करताना लावायचं आहे. श्री स्वामी समर्थ.